मिरजेत नशेखोर तरुणाने एकावर तलवारीने हल्ला केल्याची घटना, तरुण गंभीर जखमी, नशेखोर तरुणांचा बंदोबस्त करण्याची मागणी. विद्यानगर भारतनगर माजी सैनिक वसाहत या ठिकाणी नाशिककर तरुणांनी धुमाकूळ घातल्याने नागरिक हैराण झाले असून आज एका तरुणावर नशेखोर तरुणांनी तलवारीने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. उजीब बागवान या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्याला मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून हल्लेखोर हल्ला करून पसार झाले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, महात्मा गांधी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव हे घटनास्थळी दाखल झाले. नशेखोरांचा उच्छाद वाढल्याने भारतनगर परिसरात भीतीचं वातावरण आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांना नशेखोर तरुण लुटत असल्याची घटना समोर येते आहे. त्यामुळे या नशेखोर तरुणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे. आज संध्याकाळच्या वेळेला अशीच घटना घडलेली आहे. उजीब बागवान या व्यापारी युवकावर नशेखोर पोरांनी तलवारीने हल्ला केलेला आहे. आणि तरी मान्य DYSP साहेब, मान्य ॲडिशनल SP साहेबांनी आणि महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या PI साहेबांनी या नशेली पोरांचा बंदोबस्त करावा आणि गांजा अफीम वगैरे विकतात यांच्यावरती जे ट्रिप पेटले आहेत यांच्यावरती पण कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या ठिकाणी माजी सैनिक असेल, विद्यानगर असेल, भारतनगर असेल, ह्या भागातल्या शांततेप्रिय राहणाऱ्या नागरिकांना तर राहणं मुश्किल झालेलं आहे. इथनं घरं सोडून जाऊ काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने याचं कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा हीच नागरिकाच्या वतीने माझी कळकळची आपल्या प्रशासनाची विनंती आहे. आता आम्ही नैन्यामुळे तर 30-35 वर्ष झालं राहायला आहे. खरे आत्ता वर्ष 1.5-2 वर्ष झाले तर या नशिकांत तरुणांनी 100 पटीवर किंवा चिमणीच्या पुढं अंधार भाग असू दे जिथं लाईट नाही आहे, जिथं माणूस फिरू शकत म्हणजे अपरात्री येत असला तरी नशिकोर तरुण अडवून पैसे काढून घेतात. आणि जर पैसे देत नसले तरी असे शस्त्र वापरून पैसे काढून घेतात. जर पैसे नाही दिले तर जीवघेणा हल्ला करतात. तर ह्याच्यावर ताबडतोब पोलीस प्रशासन असू दे किंवा शासकीय प्रशासन कोणतंही असू दे, तरी ह्याच्यावर काहीतर त्वरित कारवाई व्हायला 100% पाहिजे. का तर तरुण मुलं GPM कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे आणि आमच्या भागात काहीसुद्धा पेट्रोलिंगला पोलीस जे येतात त्यांनी जरा ह्याच्यावर त्वरित कारवाई करावी. पोलीस स्टेशन महात्मा गांधी चौक यांनी जरा ह्याची त्वरित दखल घ्यावी. असे जर आले होत असले तर संध्याकाळी 7 नंतर फिरायची सगळ्यांची, वृद्ध माणसं असू देत संध्याकाळी जेवण करून शतपावली चालत येत असतात किंवा कोण आपापल्या कामासाठी जर बाहेर पडत असलं तरी जर पडायचं सगळं अवघडून बसलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.